शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा अवघा आता 2 दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पिकांच्या ऐन मोसमात पावसाने गेल्या 15 दिवसांपासून उघडीप दिल्यामुळे सध्या पिकांची परिस्थिती नाजूक आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे पोळ्यांचा सण हा दुष्काळाच्या सावटाखाली असल्याचं चिन्ह हिंगोलीमध्ये दिसत आहे. वर्षभर शेतात राब राब राबणाऱ्या शेतजोडीला शेतकरी आपले दैवत मानतात. त्याच बैलजोडीचा महत्वाचा सण हा पोळा असतो. वर्षभरातून एकदाच हा सण येतो, परंतु हा सण या वर्षी दुष्काळाच्या सावटाखाली असल्याचं चित्र आहे. या सणाला शेतकरी नवीन कपडे खरेदी करतात, तसेच या दिवशी शेतातील कामासाठी बैलाला लावले जात नाही. त्यांच्या अंगावर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी साज घालून पोळ्याच्या ठिकाणी नेले जाते. त्यानंतर वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात गावामधून मिरवणूक काढली जाते. दरवर्षी पोळा सणानिमित्त उडीद आणि मुगाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा येतो व त्यामुळे शेतकरी हा सण उत्साहात साजरा करतात. यावर्षी पिके ऐन मोसमात असताना पावसाने पाठ फिरवली आहे. आता तर पावसाने खंड दिल्याने पिके हातची गेल्याची जमा आहेत, त्यामुळे येणाऱ्या पोळ्यावर आता दुष्काळाचे सावट आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील आणि गावातील शेतकरी यावर्षी हा पोळा साजरा करणार नाहीत. पाण्याअभावी सुकत असलेल्या पिकांना सध्या शेतकऱ्यांनी पिंक कलरच्या सहाय्याने पाणी देण्यास सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही व ज्या शेतातील विहिरींनी तळ गाठला आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन तूर कपाशीसह इतर पिके अखेरची घटका मोजत आहेत, त्यामुळे पोळा हा सण साजरा करण्यास शेतकऱ्यांना निरुत्साह आहे. ना हाताला काम ना खिशात पैसा, त्यामुळे बाजारात पोळ्यानिमित्त विक्रीसाठी आलेले बैल सजावटीचे साहित्य या दुकानाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे, त्यामुळे दुकानदारांच्याही विक्रीवर मोठा परिणाम झालेला दिसतोय. पावसाने पाठ फिरवल्यामुळे नगदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला हा सण शेतकरी साजरा करू शकत नाही. ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.